beim Swiss. So, wie so viel das ist, und das wird das. दहा फुटात आपल्याला पाहिजेत 55 ते 60, आणि आज घडीला आता फुटवा स्टार्ट व्हायला लागलाय तरी आपल्याला 40-45 आकडा गाठलाय. म्हणजे जटा मोडायची गरज आहे का? गरज नाही. येणाऱ्या 15-20 दिवसात तुम्हाला पाहिजे तेवढा फुटवा निघणार आणि हे डोसेस ते काम करणार. ते काम करणार ना. ते युरिया आहे, अमोनियम सल्फेट आहे, 15 पोटॅश आहे, 10-34-0 आहे, त्यानंतर सुपर ओरा आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ते काम करणार आहेत. त्यामुळं तुमची वेळ अशी येईल की अजून एक तुम्ही महिन्यानं म्हणणार साहेब फुटवा ज्यादा व्हायला लागला, ह्याला नियंत्रण कसं करायचं? कुटुंब नियोजन करून घ्या. कुटुंब नियोजन. मग त्यावेळे काय करायचं? 10 फुटात 55 ते 60 सक्षम ऊस बघायचे आणि हितूर रोटावेटर मारायचं. हा, ओटा मोडून टाकायचा, सरीमध्ये माती ढकलायची, उशिरा येणारा फुटवा थांबवायचा. 90 किंवा 100 दिवसानंतर येणारा फुटवा काही कामाचा नाही, लक्षात घ्या. 45 ते 90 दिवसात जो फुटवा निघतो तोच कामाचा. म्हणून आता सांगितल्याप्रमाणे 10 फुटातले ऊस कधी कधी मोजायचे? 2 महिने, 2.5 महिने आणि 3 महिने वय असताना 1 एकरमध्ये 5 ठिकाणी ऊस मोजायचे. बरोबर आहे. ज्या दिवशी सक्षम 55 ते 60 ऊस मिळतील, डोळे झाकून भोंड्यावर रोटावेटर घालायचं. बरोबर आहे. बोडातच माती पाडायची. हा, ही फोडून माती ढकलायची, ऊसाजवळ माती ढकलायची. रोटावेटर मारला की माती जाते. येणारा जो फुटवायचं थांबते. आता कसं आहे, पाहिजे तेवढे ऊस मिळाले, 10 फुटात 55 ते 60 ऊस मिळाले, नंतर ऊस नको आहे म्हणजे थोडक्यात आपण त्याचं ऑपरेशन केलं, कुटुंब नियोजन केलं. बुडाच्या बुडाजवळ अंगावर माती पडल्यानंतर फुटवा निघणारच नाही. बरोबर आहे. हे काम तुम्ही ऊस संख्या मोजून फुटवे मोजणार नाहीत का? बारीक फुटवा. म्हणूनच परत शब्द वापरला काय मी, 10 फुटात 55 ते 60 ऊस न बुजणारे, न बुजणारे, लक्षात घ्या. तोपर्यंत ही मोठी होणार की. आता कसं आहे, आता तुम्हाला हो का, हा एकच मोठा दिसतोय. येणाऱ्या 15 दिवसात ही अजून अशी दिसणार आहे. न बुजणारे 55 ते 60 माती बी टाकाय. न बुजणारे 55 ते 60 दिसले 10 फुटामध्ये की रोटावेटर मारून टाकायचं. आणि त्यानंतर परत एकदा आज मोजून घ्यायचे. भर लावताना आता हिथं काय होणार, सरी होणार आणि हिथं भोंडा येणार. भर लावताना भोंड्याच्या वर सक्षम 55 ते 60 ऊस दिसतील त्या दिवशी भर लावा. भर मोठी भरणी करताना खताचा डोस टाकायचा आणि भोंड्याच्या वर राहणारे 55 ते 60 ऊस आहेत का बघायचे आणि भर लावायचे. 55 ते 60 ऊस याचा अर्थ असा की भरणीला तुमचे 60,000 ऊस, तोडणीला 40 ते 45,000 ऊस. म्हणजे अपेक्षित संख्या ठेवण्यासाठी कुटुंब नियोजन महत्वाचं. म्हणजे वेळेवर भरणी, वेळेवर कच्ची भरणी. राईट टाइम राईट ऑपरेशन. राईट टाइम राईट ऑपरेशन.